नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अनालायझर न्यूज। अनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। राम जन्मभूमीची जी घटना काल घडली, अतिशय महत्त्वाची देशाच्या इतिहासातली, आणि त्या भूमिपूजनाच्या नंतर रामाच्या मंदिराच्या उभारणीची सुरुवात आता होते आहे। रामाच्या मंदिराची आपण गोष्ट करत असताना त्याच्या जोडीला एक मात्र आपण जरा विसरत चाललेलो आहोत। सीतेचं पण भारतामध्ये असं एक मंदिर आहे, एकट्या सीतेचं। एरवी आपण असं म्हणतो की रामाच्या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि समोर मारुती अशी राम पंचायतनाच्या ज्या मूर्ती म्हणतात त्या नेहमीच असतात, पण फक्त सीतेचं असं एक मंदिर आहे। त्याच्या बाबतीतली आख्यायिका अशी आहे की सीता जेव्हा लव आणि अंकुशांच्या यांच्या वेळेस गरोदर होती, त्यावेळेस तेव्हा जी ती वनवासात गेली आणि वनवासामध्ये ती फिरत यवतमाळ जिल्ह्यातल्या रावेरी या गावी आली आणि तिने तिथे लापशीसाठी थोडेसे गहू गावकऱ्यांना मागितले। तिला कुणी गहू दिले नाही म्हणून तिने त्या गावकऱ्यांना शाप दिला की या गावामध्ये यापुढे या पंचक्रोशीमध्ये गहू पिकणार नाही, अशी ती एक दंतकथा आहे। किती खरी किती खोटी याच्या बाबतीत आपण विचार करायची गरज नाही, पण त्या ठिकाणी तिथला एक पुरावा म्हणून एक जुनं हेमाडपंथी असं सीतेचं देऊळ आहे आणि ते एकमेव असं देऊळ आहे की ज्या ठिकाणी फक्त सीतेची मूर्ती आहे। तसंच गावामध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे मोठी अशी, आणि त्या हनुमानाला वेलींनी, जसं साखळदंडाने आपण बांधतो तसं वेलींनी बद्ध केलेला असा तो हनुमान आहे। त्याच्या बाबतीतली आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा अश्वमेधाचा घोडा त्या ठिकाणी आलेला होता आणि तो घोडा लव आणि अंकुशाने अडवला आणि त्याला सोडवण्यासाठी जेव्हा लक्ष्मण आले तेव्हा त्या लक्ष्मणाला युद्धामध्ये जायबंदी केलं लव आणि अंकुशाने, आणि त्याच्यानंतर ती जी घटना आहे, तो जो प्रसंग आहे, त्याची आठवण म्हणून त्या ठिकाणी तशी ती हनुमानाची मूर्ती आहे। सीतेचं हे एकमेव मंदिर जे भारतातलं आहे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की स्त्री शक्ती म्हणून सीतेला पाहिलं जातं। आता आपण राम मंदिर आणि रामाच्या मंदिराचा विचार करतो आहोत, त्याची मोठी सुंदर रचना आता होते आहे, पण हे जे सीतेचं मंदिर आहे ते वेगळ्या अर्थाने एक प्रतीक आहे। ते केवळ फक्त एक धार्मिक प्रतीक आहे असं मला म्हणायचं नाही। सीता ही जनकाला नांगरत असताना सापडलेली आहे असं म्हणतात जमिनीमध्ये, त्यामुळे सीतेला भूमिकन्या म्हणतात आणि सीतेचा शेवटही तिने भूमीला, धरणी मातेला वंदन केलं आणि मला तुझ्या पोटामध्ये घे म्हणून सांगितलं, अशी तिची ती आख्यायिका आहे। पण याच्यातला दुसरा जो अर्थ आहे शेतकरी चळवळीमध्ये जो आम्ही लावतो आणि इतरही समाजशास्त्रज्ञ लावतात, सीता ही भूमिकन्या आहे आणि जेव्हा माणूस शेती करायला लागला, म्हणजे याआधी पूर्वी माणूस हा शिकार करत होता, म्हणजे तो शिकार करणारा म्हणजे मारून खाणारा होता, मारून खाणारा माणूस हा पेरून खायला लागला, म्हणून मानवी संस्कृतीची त्या ठिकाणी सुरुवात झाली। शेतीला मानवी संस्कृतीचा कप आपण आरंभबिंदू मानतो आणि ह्याच्या कारणीभूत कुठेतरी सीता ही व्यक्ती आहे आणि त्यामुळे सीता ही भूमिकन्या आहे आणि मानवी संस्कृतीच्या एक प्रतीक आहे की ज्या जेव्हापासून मानवी संस्कृतीची सुरुवात झाली। दुसरं एक जे गाणं आहे अतिशय प्रसिद्ध असतं गीत रामायणातलं, गदीरामा, गदी माळुकरांनी लिहिलेलं, आकाशाशी जडले नाते धरती मातेचे स्वयंवर झाले सीतेचे। आकाशाशी जडले नाते असं म्हणत असताना परत तो एक संदर्भ शेतीचा त्या ठिकाणी येतो आहे की जमीन आणि आभाळातून पडणारा पाऊस यांच्या संयोगातील तयार झालेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती आहे आणि ह्याच्याशी परत कुठेतरी सीता आणि राम आणि सीता आणि राम सीतेचा यांचा जो विवाह झालेला आहे म्हणजेच ती कुठेतरी मानवी संस्कृतीची सुरुवात आहे, शेतीची सुरुवात आहे असं ते प्रतीक मानल्या गेलेलं आहे। दुसरा ह्याच्यातला आत्ताच्या ह्याच्यामध्ये काढायचा एक वेगळा अर्थ असा पण आहे की जेव्हापासून शेती सुरू झाली शेतीचा शोध हा बाईनं लावला असं म्हणतात। त्याचं कारण असं आहे की शिकार करण्यासाठी पुरुष हा जेव्हा बाहेर जायचा आणि बऱ्याचदा त्याला शिकार मिळायची नाही आणि त्याला बरेच दिवस बाहेर राहावं लागायचं, अशावेळी जी त्या गुहेमध्ये असलेली स्त्री होती तिची उपासमार व्हायची आणि जेव्हा ती गरोदर असायची त्या काळामध्ये तिला काही ना काहीतरी अन्न खाण्याची जेव्हा गरज भासायला लागली आणि ती आजूबाजूचे कंदमुळं आणि फळं खायची, तिनं खाल्लेल्या फळातून ज्या बिया निघाल्या त्या बिया तिनं थुंकून टाकल्या आणि त्या रुजल्या आणि त्या रुजल्यावर तिच्या असं लक्षात आलं की त्याच्यामधून परत ते झाड उगवलेलं आहे। त्यामुळे बाईच्या असं लक्षात आलं स्त्रीच्या गुहेमध्ये असलेल्या की आपण जे फळ खातो आहोत त्याचीच जर बी पेली तर परत त्याच्यातून त्याचीच निर्मिती होते, अशा पद्धतीने बाईला शेतीचा शोध लागला असं एक समाजशास्त्रज्ञातला अभ्यासक लोक सांगतात। म्हणजे सीतेचा संदर्भ आहे
तशा अर्थाने स्त्रियांचा संदर्भ आहे. आणि आजही शेतीमधले जर श्रम आपण मोजले तर शेतकऱ्याची बायको, शेतकऱ्याच्या घरातली स्त्री ही सगळ्यात जास्त कष्ट करते, सगळ्यात जास्त श्रम करते अशी पण ती गोष्ट आहे. ह्या सगळ्यामुळे आणि सीता ही जनकाला नांगरत असताना सापडलेली आहे. इतकंच नाही तर सीतेच्या बाबतीमध्ये जात्यावरच्या काही ओव्यांमधले संदर्भ पण फार चांगले आलेले आहेत. आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, एक बाणी एक वचनी एक पत्नी आणि रामाच्या शौर्याचं जे सगळं प्रतीक सांगतो, पण त्याची पत्नी असलेली सीता ही कुठेही त्याच्यापेक्षा कमी नव्हती असा एक संदर्भ डॉक्टर नागो नांदापूरकरांनी जात्यावरच्या ज्या ओव्यांचं संकलन केलं, स्त्रीरचित रामायण असं त्याला म्हणतात, आणि गोदावरी नदीच्या काठी गंगाखेड आणि त्या परिसरात त्यांनी त्या ओव्या गोळा केल्या आणि पूर्णच्या पूर्ण रामायणातले सगळेच्या सगळे बालकांड आणि सगळे असे जे सर्ग आहेत ते सगळ्यांचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामधली एक ओवी अशी आहे, जानकीनं धनुष्याचं घोडं जानकीनं केलं, म्हणजे ज्या धनुष्याचा पण लावलेला होता परशुरामाचं ते धनुष्य जनकाकडे होतं आणि त्या धनुष्याला प्रत्यंच्या चढवायची असा प्रण होतं पण होतं आणि कित्येक राजांना रावणालासुद्धा ते धनुष्याला ती प्रत्यंच्या लावता नाही आली. रामाने ती लावली आणि त्याच्यानंतर बाण सोडला आणि त्यानं तो पण जिंकला. पण असं जे धनुष्य जनकाच्या घरी होतं त्याचं एक छानसं वर्णन जात्यावरच्या ओव्यामध्ये आलेलं आहे. जानकीनं केलं धनुष्याचं घोडं जानकीनं केलं जनका अंगणी असं खेळवलं, म्हणजे जे धनुष्य बाकीच्यांना उचलताही येत नव्हतं त्या धनुष्याचा घोडाघोडा करून ती जानकी लहानपणी जनकाच्या अंगणामध्ये खेळत होती. म्हणजे तिची एक शक्ती दाखवलेली आहे, ती पण रामाच्या कशी तोडीसतोड होती. दुसरी एक ओवी फार सुंदर आहे जात्यावरच्या ओव्यांमधून. रामाची बायका पूजा करतात, रामनवमीचा उपवास ठेवतात. सकाळीच म्हणजे पहाटेची जी पहिली ओवी असते, पहिली माझी ओवी पहिला माझा नेम तुळशी खाली राम पूजिला मी, ज्या रामाची मर्यादा पुरुषोत्तमाची स्त्रिया पूजा करतात पण बरोबरीनं त्याच रामाला तिनं त्यांना सीतेला वनवास दिला, तिनं सीतेला कुठलंही सुख उपभोगू दिलं नाही असा आरोप करताना राम म्हणू राम, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, सीता माय हिरकणी राम हलक्या दिलाचा, अशी पण एक फार सुंदर जात्यावरची ओवी आहे. अशा पद्धतीने सीतेच्या बाबतीतली एक भावना वर्षानुवर्ष जात्यावरच्या ओव्यांमधून, आपल्या काही पुराण ग्रंथांमधून, काही लोकसमजुतीमधून तयार झालेली आहे. या सगळ्याचं प्रतीक म्हणजे ते रावेरीचं सीता मंदिर आहे. हे सीता मंदिर सध्याचं जे यवतमाळ जिल्हा आहे महाराष्ट्रातला, त्याच्या ठिकाणी तिथे रावेरी म्हणून एक गाव आहे, त्या गावी हे सीतेचं मंदिर आहे. हे सीतेचं मंदिर म्हणजे आत्तापर्यंत 2001-2002 सालापर्यंत अतिशय मुडकळीत अशा अवस्थेत होतं. जुनं हेमाडपंथी मंदिर आहे, त्याचे काही छायाचित्र पण आपल्याकडे आहेत, आपण ते बघूयात की हे जुनं मंदिर कशा पद्धतीचं होतं. तुमच्या ही छायाचित्र पाहत असताना असं लक्षात येईल की हे फार मुडकळीत आलेलं मंदिर आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी या भागामध्ये प्रचारासाठी फिरत असताना त्यांना हे मंदिर दाखवण्यात आलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना सुचली, जेव्हा त्यांनी महिलाविषयक काही शेतकरी महिलांविषयक ते मांडणी करत होते, की सीता ही अशा महिलांचं प्रतीक होऊ शकते, म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार लोकांच्या वर्गणीतून व्हावा अशी एक संकल्पना समोर आली. स्वतः शरद जोशी यांनी आपले 10 लाख रुपयाची देणगी त्या मंदिराला दिली. गावकऱ्यांनी काही निधी गोळा केला, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही निधी गोळा केला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीनं त्या ठिकाणची काही कामं करण्यात आली आणि असं सगळं झाल्याच्या नंतर 2011 2 ऑक्टोबर 2011 ह्या मंदिराचं बांधकाम, म्हणजे जीर्णोद्धार म्हणूयात बांधकाम म्हणण्याच्यापेक्षा, तो पूर्ण झाला आणि आता हे जे मंदिर तुम्हाला हे चित्रामध्ये दिसतं आहे अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आता जे पूर्ण झालेलं आहे. इतकंच नाही तर त्याची एक छोटीशी 2 मिनिटाची ध्वनिचित्रफीतसुद्धा आहे, की ती पण तुम्ही बघा की आता तो मंदिर आणि छोटंसं मंदिर आहे आणि तो परिसर कसा आहे. अपेक्षा आता अशी आहे की जेव्हा काल राम जन्मभूमीचं पूजन झालेलं आहे आणि भव्य असं राम मंदिर उभं राहत आहे आणि त्या निमित्ताने एक संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी मांडलेली होती की रामाशी संबंधित जी भारतभरातली विविध धार्मिक स्थळं आहेत त्यांना जोडणारं एक नकाशा असा तयार केला जातो आहे आणि भाविकांनी भक्तांनी ज्यांची रामावर श्रद्धा आहे त्यांनी त्या सगळ्या स्थानांना भेट द्यावी अशी एक संकल्पना आहे. ह्या नकाशामध्ये रावेरीला पण महत्त्व देण्यात यावं. लोकांनी रामाच्या मंदिराला आणि रामाशी संबंधित विविध ठिकाणाला भेट देत असताना हे जे सीतेचं स्थान आहे,
सीता मंदिराचं एकमेव स्थान आहे, त्याही ठिकाणी भेट द्यावी आणि हे स्थान म्हणजे स्त्री शक्तीचं एक केंद्र बनावं. हा जो परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा अतिशय डोंगरांनी आणि निसर्गांनी संपन्न असा परिसर आहे. म्हणजे एरवीसुद्धा पर्यटनासाठी, विशेषतः निसर्ग पर्यटनासाठी जे पर्यटनप्रेमी उत्सुक असतात त्यांनासुद्धा हा परिसर अतिशय आवडेल. हे जे सीतेचं मंदिर आहे ते स्त्री शक्तीला एक प्रेरणा म्हणून आपल्यासमोर, नमुना म्हणून, प्रतीक म्हणून येतं आहे. आपण सगळ्यांनी त्याचाही विचार करावा जेव्हा की आपण रामाशी संबंधित विविध ठिकाणांपाशी, आता जेव्हा राम मंदिर पूर्ण होईल आणि तेव्हा अशी एक योजना तयार होईल जाणार आहोत, तेव्हा रावेरीच्या ह्या सीता मंदिराचा पण जरूर विचार करण्यात यावा.